लिटरली दरवाजाच्या बाहेर मला असं ढकलून दिलं, दरवाजा लावून घेतला. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही इकियामध्ये आलेलो आहोत, पण व्हिडिओला कंटिन्यू करायच्या अगोदर आज दिवसभरात ज्या काही गोष्टी झाल्या, स्पेशली आज गुरुवार होता, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, लक्ष्मीदेवीची मी पूजा करते, उपासना करते आणि त्याचं उद्यापन होतं. तर आजचा दिवस ॲक्च्युली त्यात भरपूर गेला माझा, पण दिवसाची सुरुवात जी आहे ती खूपच जास्ती डेंजरस झाली. आणि तुम्हाला सांगते मी सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करते. सोबतच एक रेसिपी आहे राजस्थानी गट्ट्याची भाजी, त्याची पण रेसिपी शेअर करते. आता इकियात आलेली आहे तर उभं राहून कशाला बोलायचं ना, छान मस्त सोफ्यावर बसून बोलते तुमच्यासोबत आणि व्हिडिओला कंटिन्यू करते. तर आम्ही आता एका रूममध्ये बसलेलो आहोत, सेटअप आहे इथला सुंदर ग्रे आणि व्हाईट कलरचा. तर इथे तुम्ही या व्यक्तीला ओळखता, माझा नवरा आहे. आणि यांनी आज सकाळी काय केलं की सकाळी पूजा करायची होती मला आणि मी मस्त आंघोळ करून आली आणि वॉच घातली. तर वॉचमध्ये मला वरती असं नोटिफिकेशन दिसलं की आज -4 डिग्री सेल्सिअस आहे आणि बाहेर छान ऊन पण होती. आणि याला मी सांगितलं की -4 आहे आज आणि बाहेर खूप छान दिसत आहे रे, ऊन आहे. तर ह्यांनी मला असं हो का आणि दरवाजाजवळ नेलं आणि दरवाजा उघडला आणि बाहेर लिटरली दरवाजाच्या बाहेर मला असं ढकलून दिलं आणि दरवाजा लावून घेतला. मी काहीही वरती जॅकेट वगैरे घातलेलं नव्हतं, नॉर्मल पंजाबी ड्रेस होता. मी इथे व्हिडिओ पण अटॅच करते. आणि मला काल मायग्रेनचा त्रास झाला तर माझे डोळे बिलकुल सुजलेले असे आणि तोंडातनं इतकं वाफा निघत होत्या, -4 डिग्री सेल्सिअस होतं. आणि यांनी मला बाहेर काढलं आणि चिडवलं मला खूप जास्ती की म्हणशील अजून की बाहेर छान टेम्परेचर आहे, बाहेर छान वातावरण आहे. तर ॲक्च्युली ही ना नेहमी जेव्हा पण थंडी असली आणि वातावरण कसली असलं पण जेव्हा पण ऊन येते ना तेव्हा बाहेर चल बाहेर चल बाहेर चल, छान वातावरण आहे छान वातावरण आहे. आणि तुम्हाला एका व्हिडिओमध्ये तिने सांगितलं पण की थंडीपासून जर वाचायचं असेल, इथलं जे विंटर डिप्रेशन होतं त्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही ॲटलीस्ट 10-15 मिनिटासाठी वॉकला जा. आणि मग ही मला नेहमी वॉकसाठी घेऊन जाते बाहेर. आणि आता तर बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलं आहे, पण आधी असं व्हायचं ना की घराच्या बाहेर निघायचं म्हटलं की मला टेन्शन यायचं की यार आता परत व्हिडिओ शूट करायचा. म्हणजे जर वॉकला जायचं म्हणून घरातनं निघायचं की आज आपण चल 2-4 किलोमीटर वॉक करून येऊ, एक तासाभरात येऊ, 4 किलोमीटरचं इथे जाऊ इथे जाऊ इथे जाऊ, आणि मग ते एका तासाचे आम्हाला 2 तास व्हायचे. कारण घराच्या बाहेर निघाल्यावर तिला फुलं दिसले, फुलाचा 15 मिनटं व्हिडिओ, अजून काही दिसलं त्याचा 10 मिनटं व्हिडिओ. तर ना म्हणजे मला हेच टेन्शन राहायचं की यार आपण फिरायला चाललो आणि मग फिरायला जाऊ ना, व्हिडिओ व्हिडिओ काय प्रत्येक ठिकाणी. पण ते व्हिडिओ तुम्हाला आवडतात, तुमची प्रतिक्रिया जेव्हा बघितली तेव्हा असं वाटलं की ठीक आहे यार, तर वॉकसोबत व्हिडिओ पण हा खूप गरजेचा आहे. तर आता आपण परत विषयावर येऊ. तर ही आंघोळ वगैरे करून आली मी, आपलं ऑफिसचं काम करत बसलो होतो आणि ॲज युजल की बाहेर मस्त -4 डिग्री वातावरण आहे पण ऊन आलं आहे, चल आपण बाहेर जाऊ बाहेर जाऊ बाहेर जाऊ. म्हटलं हो का चल बाहेर जाऊ बाहेर जाऊ. पण मी बघितलं की हिचं ना थोडासा मूड व्यवस्थित नव्हतं, म्हणजे असं आली पण जी नेहमी एनर्जी असते ना ती थोडीशी कमी वाटली. म्हटलं ओके आता हिला थोडीशी एनर्जीची गरज आहे. आणि ही म्हणते आहे की बाहेर सूर्य आहे सूर्य आहे, आणि व्हिडिओमध्ये सांगितलं पण आहे की सूर्यदेव प्रसन्न झाले की एक वेगळी ऊर्जा भेटते. म्हटलं चला आता हिला थोडीशी ऊर्जा देऊच आपण, म्हणून म्हटलं की हां हां चल 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 मी आलोच आलोच. आणि म्हटलं जॅकेट वगैरे नाही घालत का? तर म्हणे नाही 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 आपण असंच थांबू, 2 मिनटं थांबू आणि परत येऊ. म्हटलं बरं बरं चल, जॅकेट पण नाही घालू. आणि मी दार उघडलं, हिला म्हटलं असं म्हटलंही नाही आणि असं ढकलून दिलं. आणि मी म्हटलं मी दार उघडलं आणि मी खरं सांगतो म्हणजे मी ॲक्सेप्ट करतो, मीला दिला धक्का आणि मी पटकन दार लावून घेतलं आणि आतून मी आणि ही म्हणते दार उघड मी मुद्दाम न ऐकल्यासारखं करतो. तर मग गेलो, मोबाईल आणला आणि मग मीच व्हिडिओ शूट केले. जेवण तुम्हाला व्हिडिओ टाकते तर मी आतून घरातनं ॲक्च्युली बेडरूममधनं दारातनीचा व्हिडिओ शूट करत होतो. आणि मग 2-3 मिनटं राहिली असेल बाहेर आणि मग तिकडे थोडंसं मग कॅमेरा आल्यावर ना आमचे एक्सप्रेशनच चेंज होतात. तुम्ही बरेचसे यूट्यूबवर इंस्टाग्रामवर व्हिडिओज बघित असेल बघा, लहान मुलं असो कोणी असो किंवा असं लेडीजचं पण खूप येतं की भांडत असतील आणि कॅमेरा समोर आल्याबरोबर एकदम लगेच फोटोसाठी पोज देतात. तर सेम सिच्युएशन आमच्याकडं पण आहे, त्यामुळे हिला जेव्हा पण राग आला ही कधी अशी माझ्यासोबत चिडचिड करत मी पटकन मोबाईल काढून देतो आणि व्हिडिओ स्टार्ट करून देतो. आमचे एक्सप्रेशन चेंज होऊन जातात, आम्ही सगळं काय झालं आहे ते सगळं विसरून एकदम वाटतच नाही की 2 सेकंद आधी म्हणजे व्हिडिओची बटन प्ले करायच्या आधी जी पोरगी होती तीच ही आहे म्हणून. तर असं होतं, मम्मीला थोडंसं चार्ज देऊ दिलं. माझा इच्छा रागापासून वाचण्याचा हा उपाय आहे, प्रशंसा वगैरे आहे की काय ते तुला कसं घ्यायचं ते घे, पण माझ्यासाठी मला मनातून इच्छा रागापासून वाचायसाठी मस्त बेस्ट ऑप्शन आहे माझ्याकडे, व्हिडिओ कॅमेरा चालू करून द्या, 1 मिनिटाच्या आत सगळं शांत होऊन जाते. तर मग ही थोडीशी चार्ज झाली 2-3 मिनिटात, मग दार उघडलं, मग आत घेतलं. मग आता बघा आतापर्यंत अजून आता संध्याकाळची जवळपास 7:30 झाल्या, अजूनही ती एनर्जी कमी झालेली नाही, त्याच्यामुळे असं चार्जिंगमध्ये 7 वाजलेत.
तर असं अधेमधीला थोडंसं चार्ज करत राहावं लागतं. तुम्ही असं करत असतो, तुमच्यापैकी कोणकोण मे बी बायका नवऱ्यांसोबत किंवा नवरा बायकांसोबत की तुम्ही मुलाबाळांसोबत पण कसल्या प्रकारे त्यांना असं जर काही घरात कोणाची पण अशी सिच्युएशन असेल तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने चार्ज करता हे आम्हाला कॉमेंटमध्ये लिहून कळवा, आम्हाला ते वाचायला खूप आवडेल. तर रजतनी आज माझी खूप प्रशंसा केली असंच मी कन्सिडर करते. तर आत्ता जस्ट मी चेक केलं तर -1 टेम्परेचर आहे, आतमध्ये छान हीटर लागले आहेत, पण आम्ही जॅकेट वगैरे जे आहे ते काढून ठेवले नाही, तर अदरवाईज जॅकेटमध्ये सगळं असं रोबोटसारखंच वाटतं ते कम्प्लीट घालून. तर आजचा गुरुवार होता, पूजा वगैरे झाली, मग प्रसाद करायचं होतं म्हणजे नैवेद्य करायचं होतं, तर स्वयंपाक केला. स्वयंपाक आपला जसा नॉर्मल आपण करतो, वरण भात भाजी पोळी, तसंच गट्ट्याची भाजी अशी केली मी. तर याच्या एक फ्रेंड आहे, राजस्थानी फ्रेंड, त्यांनी गट्टे जे आहे तळलेले घरून आणले होते, घरचे बनवलेले. तर मग मी त्याची भाजी केली, त्यांनी सांगितली रेसिपी, मी कुठे यूट्यूबवर वगैरे किंवा माझी तर ओन रेसिपी नाहीच आहे ती, त्यांनी ऑडिओ क्लिप पाठवली की अशी अशी करा, आणि मग तशी मी केली दही वगैरे टाकून. तर सोप्या पद्धतीने अगदी कढईमध्ये तेल टाकून आपलं नॉर्मल जिरं, त्याच्यानंतर मिरची, कढीपत्ता, कांदा वगैरे, आल्या लसणाची पेस्ट टाकायची, त्याच्यानंतर दह्यामध्ये ना मसाले टाकायचे, जे कोणते मसाले तुमच्याकडे असतील आणि तुमचं स्पाईस टॉलरन्स कसं असेल त्या पद्धतीने तुमचे मसाले तिखट वगैरे टाकायचं, आणि ते मिक्स करून कांदा मस्त चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये ते दह्याची प्युरी टाकून द्यायची, आणि ते दह्याची प्युरी छान असं तेल सुटतं वरती छान असं तुम्ही बघू शकता इथे. तर त्याच्यानंतर मग मस्त टमाटर टाकायचे, आणि टमाटर टाकल्यानंतर त्यात टाकायचं मीठ, त्याच्यामुळे टमाटर गळून जातात. आणि त्यानंतर मग मी काय केलं ना याच्यामध्ये, की माझ्याकडे कोथिंबीर होती, कोथिंबीरच्या काड्या सहसा वापरल्या जात नाही, मग त्याला बारीक कट करून मी त्याच्यामध्ये ॲड केल्या. आणि जे माझ्याकडे गट्टे होते, जे तुम्ही गट्टे बघू शकता, ह्याला काय केलं मी, गरम पाण्यात टाकले 2 मिनिट. 2 मिनिटानंतर त्याला काढून घ्यायचं, सो दॅट ते कडक असतात तर ते थोडे नरम होऊन जातात. आणि त्यानंतर ही जी आपली बनवलेली भाजी आहे त्याच्यामध्ये ते गट्टे सोडून द्यायचे, थोडंसं पाणी सोडून द्यायचं, आणि एक वाफ येऊ द्यायची. मस्त झाली होती गट्ट्याची भाजी, आणि सोबत बाकीच्याही गोष्टी केल्या होत्या. शिरा केला होता आज गोड म्हणून. शिरा ही अशी गोष्ट आहे जी आमच्या दोघांना पण आवडते, तर मग मस्त शिरा केलेला होता. भजे केले होते पालक आणि कांद्याचे, आणि पापड होते लिज्जत पापड. मस्त जेवण झालं आमचं. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही ॲक्च्युली इकियाला आलो, तर इकियाला येण्याचं कारणही हे आहे की आम्हाला सोफा बघायचा आहे. तर आज ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, तर आता आपण जाऊया सोफा बघायला, आणि सोफ्यामध्ये आम्हाला काय आवडतं ते पण मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेल. आता मी इकियाच्या सोफा सेक्शनमध्ये आलो आहे, इथे भरपूर सोफे आहेत, मी ते बघू शकता, रजत चेक करतोय. आणि आम्हाला डार्क कलरचाच घ्यायचा आहे ऑफकोर्स, लाईट कलरचा सोफा खूप लवकर खराब होतो. तर अंदाजे सोफ्यांची प्राईस जर सांगायची झाली तर हे मोठे जे सोफे आहेत ती 700 ते 1200 पर्यंत, 2000 पर्यंत त्याची प्राईस जाते. जसा हा आहे, हा आहे काहीतरी 850 युरोला, आणि EMI वर पण मिळते इथे सोफे. तर हा एक चांगला वाटतं, म्हणजे कलर पण डार्क आहे, पण निळा कलर आहे. याच्यामध्ये कलर बघावे लागतील कोणते आहेत. तर आणि हा 1718 युरोला आहे, याची प्राईस तुम्ही INR मध्ये डिस्प्लेवर बघू शकता. आय थिंक याच्यामध्ये हे जे कलर्स दिसतात आहे ना, याच्यामध्ये बाकी जेवढे सोफे आहेत त्याच्यामध्ये कलर आहे. आणि मी मॅक्सिमम ट्राय करतो असा ब्ल्यू किंवा मग ग्रे कलरचा, जो डार्क असेल ना तो, अशा कलरचा, कारण आपण आपली वापरायची पद्धत आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे डार्क कलरमध्ये घेतलेलाच बेटर आहे. हा पण ॲक्च्युली एक सोफा चांगला वाटतो, आणि आज ऑफर आहे फक्त ग्रीन कलरवरच, 550 आहे, पण 500 पडतो. याच्यामध्ये बाकी कलर पण आहे, तसं आम्हाला हा एक ट्राय करायचा आहे कलर, मग याच्यावरच ऑफर आहे. मग मी बसून कसं वाटतं एकदा चेक करते मी, छान आहे. आणि या ठिकाणी सगळीकडे सिंगल चेअर आहे, आणि लास्ट टाईम मी ही एक सिंगल चेअर आणि हे घेतलेलं आहे, माझ्या घरी आहे, माझी फेवरेट. रजतने ॲक्च्युली मला बुक रिडिंगसाठी म्हणून घेतलेलं होतं, रजतलाच माहिती आहे मी किती बुक रीड केलं त्याच्यामध्ये, तर पण छान असतात इथले, म्हणजे मला आवडतात. मला हा एक ठीक वाटत आहे, म्हणजे फक्त एक साईडला राहील एल शेपपेक्षा, आणि मेन याचं फंक्शन हे आहे की याचा बेड पण बनतो, तर सोफा पण म्हणून पण यूज होईल आणि बेड पण बनेल, आणि स्वस्त पण आहे. 299 आहे ऑफरमध्ये, 229 आहे, तर 70 युरो ऑफ आहे जसे. तर बघूया हा एक आहे, आणि आणखीन एक आम्ही लास्ट टाईम बघितलेला तो आम्हाला एक थोडा चांगला वाटला होता, हाच होता तो सोफा. यस, तर हा 500 युरोला आहे, आणि जो हा दिसतोय तुम्हाला याच्यावर डिस्प्लेवर तशा प्रकारचाच आहे. याला मोठं पण करू शकतो असा, रजत पण करून बघतोय. हां, तर असं केल्यानंतर मग 2 व्यक्ती तर व्यवस्थित झोपू शकतात. तर तो तर तुम्ही बघितला, हाही एक आवडला, पण प्रॉब्लेम काय आहे म्हणजे हा 1700 आहे तसा,
मजबूत आहे. आणि प्रॉब्लेम हाच आहे की आमचा जो एक्झिस्टिंग सोफा आहे तो याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे. आम्हाला खरंच खूप छोटासा सोफा पाहिजे, कारण जे सोफा ठेवल्यानंतर घरात पूर्ण जागा भरून जाते. मग असं वाटते की यार काहीतरी तर स्पेस पाहिजे ना बाकीच्या गोष्टी पण ठेवायला. आणि आता आम्हाला हाही ॲक्च्युली मोठाच वाटतो, याच्यापेक्षा छोटा जर मिळत असेल तर आम्ही ट्राय करतो, नाही तर मग आम्हाला दुसरं ऑप्शन किंवा दुसरं शॉपमध्ये बघावं लागेल. तर सोफे झाले आमचे बघून, आणि आम्ही अजून बुक का नाही केला ते पण मी बाहेर निघाल्यावर सांगते. पण आता 8 वाजता आहे, त्याच्या अगोदर मला जे घ्यायचं होतं आणखी एक गोष्ट, ती म्हणजे हे चॉपिंग बोर्ड घ्यायचं होतं मला. तर चॉपिंग बोर्डमध्ये इथे भरपूर टाईप आहे, छोटा मोठा तुम्ही बघू शकता, आणि वजनी खूप आहे. आणि माझा जो किचनचा ओटा आहे तो खूपच छोटा आहे, तर मला हा खूप जास्ती आवडला होता. कारण ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही कट पण करू शकता आणि खाली प्लेट डबा असं काही ठेवू शकता. जसं हा आहे आपल्याकडे, जसा चौरंग पाट म्हणण्यापेक्षा पाट जो राहतो ना नॉर्मल बसायचा, लाकडी पाट आपल्याकडे भरपूर राहतो नॉर्मल पण असं घरी बसायला, तशा प्रकारचा आहे. त्याची किंमत जी आहे ती आहे 13 युरो. तर 13 युरोचा INR तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता किती होतो. तो चला हे तर मी घेते आज. तर झाली आमची शॉपिंग करून, म्हणजे सोफा नाही पण हे शॉप करून झालेलं आहे. आणि सोफा जो आम्हाला घ्यायचा होता त्याच्यामध्ये ॲक्च्युली कलर अवेलेबल नाही आहे. ते म्हटले वेनसडेला सकाळी तुम्ही ऑनलाईन चेक करा, जर असेल तर तुम्ही वेनसडेला येऊ शकता किंवा नियरबाय अनादर जे स्टोअर आहे इकेआचे तिथे पण तुम्ही चेक करू शकता. तर आम्ही तिथे पण चेक करू आणि मग तुम्हाला सांगूच कोणता सोफा घेतोय ते, आणि जो एक्झिस्टिंग सोफा आहे त्याचं काय करतोय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता व्हिडिओ एंड करायच्या अगोदर तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते. हा तुम्ही बघू शकता ऑटो आपल्याकडे बरेचदा दिसतो, त्याच्यावर ॲक्च्युली ह्याने डबे रचवून ठेवलेले आहे. आणि याची हाईट जर बघाल तुम्ही तर बघू शकता एकदम छोटासा आहे. आय एम नॉट शुअर हा शोकेससाठी ठेवलेला आहे की खरंच हा चालतो, मला नाही माहिती. पण याच्यावर हे जे सुंदर ठेवलेलं आहे ना खरंच चांगलं वाटलं ॲक्च्युली. चला मग आता तुम्ही बघतच असाल आम्ही परत ओरिजिनल आमच्या पहिलेच्या गेटअपमध्ये आलेलो आहोत, फक्त हँडग्लोव्ज घालायचे राहिले कारण बाहेर खूप जास्त थंडी आहे. आणि बस आमची 8 मिनिटांनंतर आहे, तर बस घेतो, घरी पोहोचतो, आराम करतो, जेवण वगैरे तर आमचं झालेलंच आहे. तर आम्ही तुम्हाला परत व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या, आणि बोलूया आणखी नवीन टॉपिकवर. पण ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, आय नो तुम्हाला आवडली असेलच, तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी काहीतरी नवीन टॉपिकवर. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या, धन्यवाद.